नमस्कार स्वागत आहे तुमचं चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मंडळी आज मी तुमच्यासोबत कडकडीत उन्हामध्ये तुमच्या शरीराला थंडावा देईल आणि अगदी पौष्टिक असं सरबत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जर तुम्हाला फळं खायचा कंटाळा येत असेल किंवा मुलंसुद्धा बऱ्याच वेळेस फळं खाण्याचा कंटाळा करतात तर अशा पद्धतीचं सरबत तुम्ही त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथे अर्धा लिटर दूध तापून घेतलेलं आहे गरम करून घ्यायचं आहे छान आणि फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही आहे कारण जितकं दूध तुमचं घट्ट असेल तेवढी याची चव छान लागेल तर दूध सुरुवातीला तापून घ्यायचं आहे असल्यास तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता तीन ते चार चमचे पण मी आज इथे साखरेचा वापर करणार नाही आहे कारण साखर तशी तशीही तुमच्या हेल्थसाठी एवढी गरजेची नसते आणि कमीत कमी साखरेचा वापर केला तर तो तुमच्या शरीरासाठी चांगलाच चा आहे त्यामुळे आज मी इथे साखर घालणार नाही आहे साखरेऐवजी आपण दुसरी एक गोष्ट इथे ॲड करणार आहोत तर दूध तापून तयार आहे आता दूध मी पूर्णपणे थंड करून फ्रीजमध्ये दोन ते तीन तास ठेवलेलं हो होतं अगदी थंडगार हे दूध झालेलं आहे हवं असल्यास तुम्ही बर्फाचासुद्धा वापर करू शकता पण आज मी इथे बर्फसुद्धा वापरणार नाही आहे तर थंडगार दूध घेतलेलं आहे एका बोलमध्ये त्यानंतर मी इथे कलिंगडाची एक फोड घेतलेली आहे मोठी त्यानंतर सुरीने तुम्हाला अशा पद्धतीने याला कट्स लावून घ्यायचे आहेत हवं असल्यास तुम्ही चॉपिंग बोर्डवरतीसुद्धा हे असे तुकडे कलिंगडाचे करू शकता पण मी इथे अगदी बारीक अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करून घेते बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ह्याला कट्स देऊन फक्त चाकू खाली फिरवत न्यायचं आहे अगदी छोटे छोटे कलिंगडाचे तुकडे ह्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत अर्धा लिटर दुधासाठी एक मोठी कलिंगडाची फोड इनफ होते तर तुम्ही जास्त आवडत असल्यास जास्तसुद्धा घालू शकता किंवा दुसरी फळं कुठली ॲड करायची असतील तर ते सुद्धा घालू शकतात आणि उन्हाळ्यासाठी खास तुमच्या शरीराला थंडावा देण्यासाठी मी एक वस्तू याच्यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे सब्जा सब्जा बीज तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये मिळू शकतं आरामात आणि तुमच्या शरीराला अतिशय थंडावा देणारं हे एक, एक इन्ग्रेडियंट आहे तर तुम्ही नक्की या सरबतामध्ये याचा वापर करा त्यानंतर मी मग अशी म्हटलं होतं साखरेऐवजी मी दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे रुआबा सिरप तर हे कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकतं किंवा जे केक मटेरियल शॉप असतात तिथेसुद्धा हे मिळून जाईल तुम्हाला आरामात तर याचा गुलाबाचा जो फ्लेवर असतो रुआबजा सगळ्यांना आवडतं सरबतामध्ये तुम्ही नक्की याच्यामध्ये पाच ते सहा चमचे ॲड करून बघा आणि साखर घालायची सुद्धा गरज पडत नाही अगदी कमी गोड वाटलं तर थोडंसं अजून सिरप याच्यामध्ये ॲड करायचं मी पाच ते सहा चमचे रुआबजा सिरप याच्यामध्ये ॲड केलेला आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी आपलं पिता पिता खाता येईल असं हे मस्तपैकी एक मॅजिकल ड्रिंक येथे तयार आहे सरबत तयार आहे तर नक्की या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी किंवा मुलांना सुद्धा हे तुम्ही देऊ शकता एकदम पौष्टिक आहे शरीरातील उष्णता कमी करायलासुद्धा मदत करतो आणि याच्यामध्ये आपण बर्फ घातलेला नाही आहे किंवा साखरसुद्धा घातलेली नाही आहे तर खूप जास्त हेल्दी ड्रिंक आहे नक्की या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा ही रेसिपी आणि जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका झाला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद